नमस्कार मित्रांनो, नाशिककर स्वप्निल जाधव यूट्यूब चैनल वर आपलं स्वागत है। मी स्वप्निल जाधव, आज आपण महालक्ष्मी हॉटेल्स मध्ये आलेलो आहोत आणि इथे त्यांचा जे स्पेशल मेनू आहे त्याची आपण माहिती करून घेणार आहोत। तर त्यांचा स्पेशल मेनू वडा रस्सा हा आहे, तर त्याच्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि तो टेस्ट पण करणार आहोत। चला वडा रस्सामध्ये दोन पाव, दोन रस्सा वडा आहे आणि पापड आणि दही आणि कांदा लिंबू या गोष्टी तर अजून एक वॉटर बॉटल, वॉटर बॉटल पण आहे। तर एवढं सर्व मेनू आपल्याला वडा रस्सामध्ये भेटतो। तर महालक्ष्मी जो नुकतंच एक हॉटेल जे आपलं सुरू झालेलं आहे त्याबद्दल आणि इथं जो स्पेशल आयटम आहे तो आपण आता सध्या टेस्ट करून बघूया आणि बघूया कसा आहे। मित्रांनो, महालक्ष्मी हॉटेलचे जे ओनर आहेत भूषण आणि गुलाब दामोदर जाधव, तर हे पिता पुत्र आहेत। तर याच्या हॉटेलमध्ये आपण आता जसं पाहिलं वडा रस्सा वगैरे खाल्लं, चांगली टेस्ट होती, छान टेस्ट होती, आपणही येऊ शकतात। तर त्यांच्या हॉटेलबद्दल आणि त्यांच्या मेनूबद्दल त्यांच्याकडूनच माहिती घेऊया। तर चालू सर, तुमच्या हॉटेलची जी स्पेशालिटी म्हणा ती काय आहे, मेनू काय? आमच्या हॉटेलची स्पेशालिटी जी आहे, आम्ही हॉटेल महालक्ष्मी या नावाने जे हॉटेल ओपन केलेलं आहे हे दिनांक 15/11/2021 रोजी ओपन केलेलं आहे। हे हॉटेल ओपन करताना मेन कन्सेप्ट जे आहे की आपण ह्या हॉटेलमध्ये जे काही मेनूमध्ये जे काही पदार्थ ठेवणार आहोत ते हायजेनिक पद्धतीचे आणि त्याच्यामध्ये जे काही वापरले जाणारे जे इन्ग्रेडियंट हे हायली क्वालिटीचे आपण ठेवणार हे महत्त्वाचं निश्चय करून हे हॉटेल चालू केलेलं आहे। आता मिसळ थाळीमध्ये आम्ही हे जे पदार्थ ठेवतो आहे त्यामध्ये मिसळ आहे, एक वाटी दह्याची आहे, पापड आहे आणि एक बिस्लेरीची 200 ml बाटल ही त्या किटमध्ये आम्ही देतो। ह्या मिसळ थाळीमध्ये जे इन्ग्रेडियंट वापरले जातात, मग उदाहरणार्थ समजा आपले तेल असेल, त्याच्यानंतर हे जे पाव असेल, त्याच्यानंतर ही शेव पापडी असेल, त्याच्यानंतर ती बरोबर दिली जाणारी जी पाण्याची जी बॉटल आहे, हे सगळे इन्ग्रेडियंट जे आहे हे हायजेनिक आणि हायली क्वालिटीचे आहे। तेल आम्ही स्पेसिफिक हॉटेलच्या पदार्थामध्ये तेल हा घटक सगळ्यात महत्त्वाचा असतो। तो घटक जर समजा तुम्ही प्रॉपर आणि क्वालिटीचा जर समजा वापरला नाही तर नागरिकांना घशाचे आजार होतात, शरीराचे कोलेस्ट्रॉलचे आजार होतात, ती महत्त्वाची काळजी घेऊन हर्षण तेल आम्ही वापरतो। ते वापरत असताना त्याचा जो वापर होत असतो कढाईमध्ये तो साधारण आम्ही फक्त 2 दिवस त्याचा वापर करतो। 2 दिवसानंतर त्याला काळा रंग चढायला लागतो, म्हणजे तो खाण्याच्या लायक नसतो। मग ते किती असो ते उरलेलं जे तेल 2 दिवसाच्यानंतर तळणवळण झाल्यानंतर 3 दिवसानंतर कितीही तेल असो, म्हणजे 3 लिटर असो, 1 लिटर असो, 5 लिटर असो, ते आम्ही ते डिस्पोजल करून टाकतो। म्हणजे त्याच्यापासून जरी समजा ते क्वालिटीचं जरी तेल असलं परंतु त्याचा तळण तळून नंतर त्याचं थोडंसं बाधक स्वरूपामध्ये त्याचं रूपांतर होत असतं, त्याच्यामुळे ते आम्ही जरी नुकसान होत असलं तरी नागरिक आपल्या
आर्थिक अर्निंग पेक्षा नागरिकांचं जे आरोग्य आहे हे त्याला प्राधान्य देऊन आम्ही ते त्याचा विचार करून आपलं नुकसान होण्यापेक्षा आम्ही नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य दिलेलं आहे. दुसरी गोष्ट वडा रस्ता. वडा आम्ही आमच्या याच्यामध्ये मिसळ थाळी ठेवलेलीच आहे. वडा रस्ता आहे, वडापाव आहे, सँडविच आहे, भजी आहे, पोहे आहे, चहा कॉफी वगैरे आहे. चहाचा चहामध्ये आम्ही जे इंग्रेडिएंट वापरले जातात ते सफर चहाचा पावडर वापरतो आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे ती साखर. ती साखर जी आहे इतर रेग्युलर याच्यामध्ये कोणती साखर वापरली जाते हे आम्ही सांगू शकत नाही, परंतु स्पेसिफिकली आम्ही जे आमच्या चहामध्ये मधुर मधुरची जी साखर आहे ती साखर विदाऊट सल्फर आहे. हा ती ब्रँडेड साखर जी आहे तिच्यामध्ये मळीचं प्रमाण हे 0% असतं. त्याच्यामुळे जो चहा आहे हा अत्यंत स्वादिष्ट लागतो. आमच्या चहामध्ये क्वालिटीची पावडर, क्वालिटीची साखर आणि त्याच्यामध्ये चहाला चांगला स्वाद यावा म्हणून जायफळ आणि इलायची वापरली जाते. हा चहा पिल्यानंतर कुठल्याही प्रकारची ॲसिडिटी ही होत नाही. त्याच्यानंतर पाणी आमच्याकडे जे असतं हे सगळ्या पाण्याच्या ज्या बॉटल आहेत ह्या क्वालिटीच्या असतात. ब्रँडेड कंपनीच्या आमच्या क्वालिटीच्या पाण्याच्या बाटल्या असतात. त्याच्यानंतर आमच्याकडे पोहे, त्याच्यानंतर वडा, वड्यामध्ये जे वापरले जाणारे जे बटाटे आहे, बटाटे आपण मार्केटला जर घ्यायला गेलो तर बटाटे हे जर समजा इंदोर बटाटा नसेल, त्याच्यानंतर ज्योती बटाटा जर नसेल, इतर जर बटाटे हे दोन बटाट्याच्या जाती सोडून इतर जर बटाटे असतील तर ते तुम्हाला खायला गोड लागतील, चिकट लागतील. मग त्यापासून जे बनवलेले पदार्थ आहे तुम्हाला स्वादिष्ट लागणार. मग त्यासाठी स्पेसिफिकली इंदोर बटाटा आणि ज्योती बटाटा हा जर समजा तुम्ही वापरला तर त्याची जी चव आहे त्याला त्या बटाट्याला गोडी नसते. त्यामुळे या बटाट्याला गोडी ज्या बटाट्याला गोडी नसते त्या बटाट्यापासून बनवलेले जे पदार्थ आहे वडा रस्सा म्हणा, सँडविच म्हणा, हे जे पदार्थ आहे अत्यंत स्वादिष्ट लागतात. ही सगळी काळजी आम्ही हे महालक्ष्मी हॉटेल ओपन करताना ही सगळी आम्ही घेतलेली आहे. ही पॉलिसी आम्ही बनवताना आणि हे हॉटेल चालू करताना सुरुवातीला आम्ही नागरिकांना समोर ठेवून नागरिकांचं जे हे आहे आरोग्य हे समोर ठेवून त्या कन्सेप्टने आम्ही प्रेरित होऊन हे हॉटेल चालू केलेलं आहे. भले हे सब कन्सेप्ट समोर ठेवताना आपल्याला 2 पैसे नफा कमी मिळाला तरी चालेल, परंतु नागरिकांचं जे हे आहे आरोग्य याला कुठल्याही प्रकारची बाधा होऊ नये हे आम्ही याच्यामध्ये आम्ही महत्त्वाचं हे कन्सेप्ट आम्ही ठेवलेली आहे. तुम्हाला एवढी माहिती कशी मिळाली म्हणजे बटाटा अमुकच पाहिजे किंवा चविष्ट बनवणे? हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. हे हॉटेल ओपन करताना प्रथम मी कुठल्या तरी हॉटेलमध्ये एक डिरेक्ट बनवून गेलेलो असेल त्या ठिकाणी मला हे पाहिजे, मी त्यासाठी मी ती मागणी केलेली आहे. ती मागणी करत असताना तो पदार्थ खात असताना मी त्याच्यावर कॉमेंट केलेले आहे की मला हे असं लागलं, मला चांगलं नाही लागलं, मला चांगलं लागलं, असे बऱ्याच ठिकाणी मी लोकांना त्या हॉटेलमध्ये कॉमेंट्स केलेले आहेत. मग हे चांगलं का लागतं आणि हे चांगलं का लागत नाही याचं मी परीक्षण केलं. एखादा बटाटावडा खाताना हा चांगला का लागतो त्यावेळेस त्या हॉटेल मालकाला विचारलं की हा तुमचा बटाटावडा हा चांगला का लागतो, त्यावेळेस त्या हॉटेल मालकाने मला सांगितलं साहेब याच्यामध्ये जर समजा तुम्ही हे बटाटे जे आहे हे जे तेल आहे हे जर क्वालिटीचं वापरलं तर तेल कोणतं तुम्ही वापरता, हे आम्ही पाम तेल वापरतो, हे आम्ही रिफाईन तेल वापरतो, हा एक घटक झाला. त्याच्यानंतर मग तुम्ही आणखीन कोणते घटक महत्त्वाचे वापरता, साहेब आम्ही याच्यामध्ये इंदोर बटाटा वापरतो, ज्योती बटाटा वापरतो. हे बटाट्यामध्ये कसं आहे जे बटाटे गोडीला असतात ते गोड लागतात, त्याची क्वालिटी त्याची चव जी आहे त्याच्या बटाट्याची चव त्याची सँडविचची चव चांगली लागत नाही. स्पेसिफिकली त्याच्यासाठी जर समजा इंदोर बटाटा ज्योती बटाटा जर वापरला त्याला गोडी नसते, त्याला चिवटपणा नसतो, त्याच्यामुळे त्या बटाट्यापासून बनवलेले जे पदार्थ आहे ते स्वादिष्ट लागतात. मग अशा पद्धतीची माहिती मी इतर ज्या ज्या त्या ठिकाणी मी कस्टमर म्हणून गेलो त्या त्या ठिकाणावर मी ती गोळा केली आणि मग ती माहिती आणि मग ते कन्सेप्ट आपल्या दुकानामध्ये कसं उतरवता येईल त्या दृष्टिकोनातून मी ती त्या पद्धतीने मी वाटचाल करून नागरिकांचं आता मी माझ्या याच्यामध्ये हॉटेल चालू करताना मी नागरिकांचं आरोग्य जे आहे ही कन्सेप्ट प्राधान्य क्रमाने मी समोर ठेवून हे सगळ्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत. आता तुम्ही पहा तुम्ही एक काम करा,
तुम्ही हाच कॅमेरा माझ्या पूर्ण फर्निचरकडे वळवा आणि त्या ठिकाणची स्वच्छता वाढा. हो स्वच्छता सुद्धा स्वच्छता वाढा. कुठल्या प्रकारचा टेक्नॉलॉजी आहे, कुठल्या प्रकारचे बर्चुअल स्वतः कॅमेरा मारा, बर्चुअल स्वतः तुम्हाला लहान कुठल्या प्रकारची दिसणार नाही. तुम्ही कस्टमर हॉटेलमध्ये आल्यानंतर खाण्याच्या व्यतिरिक्त याला या ठिकाणी अशी मानसिकता तयार झाली पाहिजे, या ठिकाणी आपलं खाणं संपलं तरी आपण 5 मिनिटं तरी या ठिकाणी स्पेस तावर व्हावं. दुसरी गोष्ट, ह्या हॉटेलला कलर देताना अमुकच कलर दिला पाहिजे, याच्यापासून मी त्याचा कलरचा सुद्धा अभ्यास केला की कोणता कलर दिल्यानंतर कस्टमरला आपल्याला या ठिकाणी बसून खावंसं वाटेल, उत्साही वाटेल, याच्या संदर्भामध्ये मी अभ्यास केला. तज्ज्ञ माणसं कलरच्या संदर्भामध्ये तज्ज्ञ माणसाकडून मी ही सगळी माहिती गोळा केली आणि त्यांनी मला प्राधान्यक्रमाने सांगितलं की तुमच्या वास्तूला तुमच्या फर्निचरला स्पेसिफिकली लाल आणि पिवळा या कलरचं कॉम्बिनेशन असलेलं, तुम्ही सगळे कलरचं कॉम्बिनेशन असलेलं तुमचे घर आपलं हे दुकान आणि तुमचं फर्निचर हे कशा पद्धतीने याचं कॉम्बिनेशन होईल याचं तुम्ही बघा. म्हणून मी ह्या हॉटेलला प्राधान्यक्रमाने पिवळा रंग दिलेला आहे आणि मला पिवळ्या रंगाच्या फर्निचरमध्ये पिवळ्या रंगाच्या खुर्च्या नाही मिळाल्या, म्हणून दुधाची ताण ताकावर भागावी म्हणून एक हिरवा कलरचं आणि तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार लाल रंगाची जो हे पाहिजे म्हणून लाल रंगाच्या खुर्च्या घ्यायच्या. रेट आहे ते इतरांना परवडणारे व्यवस्थित असेच कम्फर्टेबल आहेत ना, म्हणजे कोणी गरीब गोरगरीब का होणार, लहान जे आपली भूक भागवायला इथे येऊ शकतो. अगदी महत्त्वाचा प्रश्न केला साहेबांनी, मी आपला रेट प्राधान्यक्रमाने ठेवत असताना साहेबांनी विचारल्यानुसार गोरगरिबांना सुद्धा परवडेल अशा दृष्टिकोनातून त्याचा सुद्धा मी विचार केलेला आहे की गोरगरिबाच्या खिशाला सुद्धा परवडला पाहिजे आणि ती थाळी खाताना तो पदार्थ खाताना आपल्याला रिझनेबल रेटमध्ये आपल्याला वस्तू खायला मिळालेली आहे याचं समाधान गिरायकाला व्हायला पाहिजे. जे आरोग्याची कन्सेप्ट डोळ्यासमोर न ठेवता त्या गिरायकाच्या खिशाला सुद्धा परवडेल हा विचार डोळ्यासमोर ठेवून मी नाशिकमध्ये फिरलो. नाशिकमध्ये बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी मिसळ नावाचा हा जो पदार्थ आहे, वडापाव नावाचा जो पदार्थ आहे, या ठिकाणी किती रेट दिला जातो तो त्याचा आम्ही अभ्यास केला. बऱ्याच ठिकाणी 70 रुपयाला मिसळ दिली जाते, काही ठिकाणी 60 रुपयाला मिसळ दिली जाते, अशा पद्धतीचा मी सगळा अभ्यास केला. ह्याच्यापेक्षा आपल्याला कमी रेट घेऊन आपल्याला कमीत कमी नफा कसा देऊन आपल्याला गिरायकाला सॅटिस्फाईड करता येईल म्हणून मी 60 न ठेवता 70 न ठेवता काही ठिकाणी तर नाशिकमध्ये 80 रुपये मिसळची थाळी आहे. 150 पर्यंत हा सगळा मी आणि हे केवळ रेटच नाही चेक केले, मी त्या ठिकाणी जाऊन त्या थाळीची स्वाद सुद्धा घेतलेला आहे. मग त्या थाळीच्या स्वादमध्ये आणि त्या किमतीमध्ये आपल्याला त्याच थाळीच्या सरस टेस्ट देऊन आणि मेनूमध्ये त्या थाळीमध्ये आणखीन ॲडिशनल पदार्थ ठेवून रिझनेबल रेटमध्ये आपल्याला कशा पद्धतीने गिरायकाला देता येईल या दृष्टिकोनातून मी माझ्या मिसळ थाळीचा रेट हा 50 रुपये ठेवलेला आहे. 50 रुपये हा थाळीचा रेट जो आहे, ज्या ठिकाणी लोक नाशिकमधले लोक म्हणतात की अमुक ठिकाणी मिसळ थाळी फार प्रसिद्ध आहे, अमुक ठिकाणी मिसळ थाळी फार प्रसिद्ध आहे, त्या ठिकाणच्या थाळ्या ज्या आहे या निश्चितच 50 रुपयापेक्षा जास्त आहे. माझ्या थाळीचा रेट हा रिझनेबल 50 रुपये ठेव आणि गरीब लोकांच्या हा खिशाला परवडणारा रेट आहे. 50 रुपयामध्ये नाशिकमध्ये कुठेही थाळी मिळत नाही, ब्रँडेड थाळी कुठेही 50 रुपयामध्ये मिळत नाही. तर आपलं हे असं छोटंसं हॉटेल आहे परंतु इथे टेस्टची म्हणाल तर 1 नंबर क्वालिटी आम्हाला दिसली आज. तर काका तुमचे जे काही लिस्ट आहे मेनू आहे ते एकदा परत आमच्या कस्टमरला सांगू. हॉटेल महालक्ष्मीमध्ये आमचा मेनू जो आहे मिसळ थाळी, वडा रस्सा, वडापाव, सँडविच, भजी, पोहे, चहा, कॉफी, पाण्याच्या बॉटल, मग ती 200 ml आहे, 500 ml ची आहे, 1 लिटरची आहे, अशा पद्धतीचा आमचा मेनू आहे. आणि तुमचं हॉटेलचं टायमिंग काय आहे ते पण सांगा. हां, हॉटेलचा टायमिंग हा आम्ही सकाळी 7:30 आमचं हॉटेल
सातला आम्ही आमचं हॉटेल ओपन करतो. तर संध्याकाळी साधारण 8:30 पर्यंत आम्ही ठेवतो. आणि नाश्त्याचे पदार्थ किती वाजेपासून उपलब्ध होतात? मिसळ थाळी, स्पेसिफिकली मिसळ थाळी जी आहे, या आम्ही साधारण 7:30 ते 2:00 ठेवतो. 2:00 नंतर आमचे बरेचसे गिराईक हे परत जातात. बऱ्याच हॉटेल चालू झाल्यापासून दररोज आमचे 5-5, 10-15 गिराईक वापस गेलेले आहेत. परंतु नाविलाजी, कारण काय, या ठिकाणी हे जे हॉटेल आहे याचा जो कार्पेट एरिया आहे हा मुळातच कमी आहे. आणि या ठिकाणी मॅनपॉवरसुद्धा आमचा प्रथम ओपन केल्यामुळं आमचा मॅनपॉवरसुद्धा कमी आहे. त्यामुळं कसं आहे, विसर्ग करत असताना नागरिकांना आणि कस्टमरला ही सेवासुद्धा तत्पर दिली गेली पाहिजे आणि ही ताज्या पद्धतीने दिली गेली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आम्ही आम्हाला आमच्या मॅनपॉवरचा विचार करता आम्हाला 2:00 शक्य आहे. 2:00 आम्ही मग आम्ही वडा नाश्ता, सँडविच, भजी, चहा, कॉफी हे मेनू संध्याकाळी 7:00 कंटिन्यू करतो, 8:00 कंटिन्यू करतो. आणि सकाळी सँडविच वगैरे असतं का उपलब्ध? नाही, सकाळी सगळं टोटल मेनू असतं. फक्त मिसळ 2:00 मिसळ ही जी बाब आहे ही फक्त 2:00 असते आमची. तर आपण काकांकडून सगळी माहिती घेतली. आता काका हे एकटे नाही आहे, तर त्यांचे सुपुत्र भूषण, हे काकांचे सुपुत्र भूषण, तर खरे ओनर हे आहेत आणि काका त्यांना मदत करावं असं एकंदर सध्या आहे. तर भूषण सर, तुम्ही जे हॉटेल ओपन केलं आहे याचा अनुभव तुम्हाला आधीपासून आहे की नुकतंच म्हणजे अनुभव घेत आहे? तसं म्हणजे मला पहिला असा अनुभव नव्हता, अनुभव नाही हा, नुकतंच आम्ही ओपन केलं. ॲक्च्युली कसं झालं की पहिले आम्ही कॉम्प्युटेशनचा स्टडी करतो. अच्छा. तरी पण स्टडी करता करता मी म्हणजे एक्झाममध्ये मी पास होत गेलो. कसं आहे की काही काही एक दोन मार्क एक लक फॅक्टर असतो. सोबत येत नाही म्हणून. आणि पैसा कसा माहिती का, दोन्हीचा म्हणजे कसा बिझनेस आणि आपला नोकरी दोघींचा मोठो उद्देश म्हणजे एकच आहे की पैसा कमवणं. बरोबर. पण कसं माहिती का की दोघांमध्ये एक मोठा मेजर फरक आहे की नोकरीमध्ये आपण काय करतो की बॉसिंग असतं आपलं. आपण आणि कसं आहे, आपण किती मनापासून जर काम केलं, हां, कामाचंही प्रेशर असतं. आणि तिथं कसं आहे ना, आपण मन राजा मन प्रधान असं आपण करू शकत नाही. आणि इकडे कसं माहिती का, नोकरीमध्ये काय होतं की आपण नोकरी नंतर नोकरीमध्ये जेवढं पण काही टाइम लिमिट असतं. हॉटेल आपल्या जनरल बिझनेस मध्ये फ्रीडम मिळतो. सगळ्यात मध्ये हा नोकरीच्या ऐवजी व्यवसायामध्ये पडण्याचा जो कन्सेप्ट आम्ही लोकांमध्ये घेतला, तर कुठून तरी काहीतरी प्रेरित होऊनच घेतलेला आहे. इतरांचं नोकरीमध्ये नाही. आजकाल तरुणांमध्ये काय क्रेज आहे, नोकरी. भले मग ती काय माहिती का, आम्ही असंही पाहिलेलं आहे की क्लास 4 नोकरी मिळाली तरी पेढे वाटणारी व्यक्ती आम्ही पाहिलेली आहे. नाही, कारण काय, सरकारी नोकरी मग ती भले क्लास 4 जरी असली तरी पेढे वाटतात लोक. आणि अशा परिस्थितीमध्ये नोकरीमध्ये पण पैसा कमवायचा असतो आणि व्यवसायामध्ये पण पैसा कमवायचा असतो. परंतु आज तरुणांमध्ये काय माहिती का, आकर्षण सरकारी नोकरीचं भरतं आहे. परंतु तरुणांना हे समजत नाही की नोकरीमध्ये हा पैसा जो आहे हा लिमिटेड आहे. तुम्हाला महिन्याकाठी जो मिळणारा जो पगार आहे जो आहे त्याच्यापेक्षा 5 रुपये सुद्धा एक्स्ट्रा पैसा मिळत नाही. पण व्यवसायामध्ये तुम्ही जितकी मेहनत करणार, जितका घाम गाळणार, त्याच्या प्रमाणात तुम्हाला त्याचे रिटर्न जे मिळत जाणार. अनलिमिटेड रिटर्न्स आहे व्यवसाय जर एक सक्सेसफुल झाला. पण जेवढी मेहनत तुम्ही व्यवसायामध्ये करणार त्याच्या प्रमाणात तुम्हाला त्याचे रिटर्न मिळणार. परंतु नोकरीमध्ये तुम्ही कितीही ढोर मेहनत केली तरी तुम्हाला महिन्याकाठी जो पगार मिळतोय त्याच्यापेक्षा 5 रुपये सुद्धा तुम्हाला जास्त मिळणार आहे ना. ही कन्सेप्ट डोक्यामध्ये ठेवली, हा विचार डोक्यामध्ये ठेवला. आणि दोन्हीकडे पैसा आपल्याला हे कॉमन फॅक्टर आहे. मग जर समजा नोकरीमध्ये जर समजा आपल्याला पैसाच कमवायचा आहे, तोच पैसा आपण व्यवसायामध्ये पण आपण कमवू शकतो. फक्त त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये एक ड्रॅस्टिक फरक एवढा आहे की नोकरीमध्ये आपल्याला केव्हाही बदलीला सामोरे जावं लागतं. आज तुम्ही नाशिकला जर दुसऱ्या दिवशी किंवा पुढच्या महिन्यामध्ये किंवा पुढच्या वर्षी तुम्ही कोल्हापूरला दिसाल,
कोल्हापूर किंवा सोलापूर तुम्ही सांगली साताऱ्याला जाल सारखी बदली होते सारखी बदली होते स्टॅबिलिटी कुटुंबाला स्टॅबिलिटी नसते परंतु ती स्टॅबिलिटी आपल्याला व्यवसायामध्ये असते हा ड्रॅस्टिक फरक नोकरीमध्ये आणि व्यवसायामध्ये आहे आणि तो ड्रॅस्टिक फरक अत्यंत महत्वाचा कौटुंबिक स्वास्थ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि तो फरक आम्हाला भावला म्हणून आम्ही व्यवसायामध्ये जाताना रिलायन्स पेट्रोल पंप ही ठळक खून आहे रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर हॉटेल महालक्ष्मी म्हणून आपल्याला या ठिकाणी बस स्टँडच्या पाठीमागं हॉटेल महालक्ष्मी आमचं हे छोटंसं हॉटेल आहे त्या ठिकाणी आपण जरूर यावं आणि आमच्या मेनूमधील पदार्थांचा स्वाद घ्यावा ही माझी आपल्याला हजारो विनंती आहे मित्रांनो आपण पाहिलं महालक्ष्मी हॉटेल आणि इथल्या ओनर जे आहेत आरोग्य त्यांचं जे आपण बातचीत केली तर पुन्हा एकदा सांगतो की जर आपल्याला इथे येण्याची इच्छा असेल तर रिलायन्स पेट्रोल पंप इंदोरी रोड नाशिक इथे आपण येऊ शकता आणि इथे जो काही त्यांचं मेनू आहे ते त्यांचं स्वाद घेऊ शकता मी स्वतः जातो आता आपला निरोप घेतो लवकरच नवीन व्हिडिओ हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि